गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा आपला तिसरा दिवस आहे गावी आणि आजच्या दिवशी आपण चाललोय माझ्या आईच्या इकडे म्हणजे माझ्या आजूळला. तो सर्व तयारी झालेली आहे, आपली एंजल पण रेडी आहे. थोडं काहीतरी सामान घ्यायचं आहे त्यासाठी थांबलोय. ते घेऊन तिकडे जाणार आहे आजूळला माझ्या, आणि तिथे जास्त वेळ काही थांबणार नाही, तिथून लगेच रिटर्न यायचं आहे कारण आज भाऊबीज आहेत. तो आपण पहिल्या दिवशी ज्या बहिणींना भेटलो त्या सगळ्याच इकडे येणार आहेत, सो त्यासाठी जाऊन आपल्याला लवकर यायचं आहे. चला जाऊया. आपण बरोबर चाललो आहे काय? ऍक्च्युली माझा आजू आहे आणि मलाच रस्ता माहित नाही. सर्दी खूप झाली यार, त्यामुळे नाकात बोलतोय असं वाटतंय. काय ते बाबा निहाड लावलं आपल्याला? रस्ता चांगला आहे बोलले, डांबराचा रस्ता आहे. पहिले ओढतनं जायचो ना आपण, पहिले इथून ओढतनं जावं लागायचं. आता पूल बांधला इथे मस्त, पण फक्त रस्ता करायला पाहिजे लवकर. आता यांनी आम्ही मला आठवत आहे चांगलं लहान होतो इथं आम्ही चालत जायचो गावात यात्रेला यायचो आणि पुन्हा इथून चालत जायचो. मी चालत जायचो पहिले, एवढं लांब ओढायचं मला हे. आता बरं 2 मिनिटात आलो आपण इथे. लाव का येतात गाडी? तर मित्रांनो, आता बाबांच्या घरी पोहोचलेलो आहे आणि जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, मला घर खूप आवडतं, तर तुम्हाला एक मी शॉर्ट टूर देतो, घर दाखवतो घर कसं आहे ते. त्याच अगोदर ही आपली आजी आहे, पाणी भरते सध्या. आई बक्की आई खूप लाजतोय कॅमेऱ्याला, मला आठवत नाही त्यांचा कोणाचा फोटो असेल. ही माझी आई आणि आपलं घर, बाबांचं घर. घर खूप छान आहे. जेव्हा मी लहान होतो तो इथे पाणी गरम करायचो आणि या दगडावरती येऊन आंघोळ करायचो. जसं मी बोललो, घर एकदम घरांच्या मध्ये आहे, पण सर्व आजूबाजूला घर आहे तिथे, पण कोणत्याही घराचा दरवाजा आपल्या बाजूला नाही आहे, त्यामुळे हा एक मधला जो स्पेस भेटतो तिथे खूप शांतता असते. काही चुलबुलाट, काही माणसांची गर्दी वगैरे काही नाही, ते एकदम शांतता असते. आणि हे जे घर आहे पडलेलं आहे सध्या, तिथे पहिलं राहायचं ते जुनं घर होतं आपलं. हो, तिथे आता टॉयलेट बांधलंय, एवढं असं घर होतं. सगळेजण आम्ही पहिले इथे राहायचो. आणि हे जे घर बघताय हे त्यानंतर नवीन घर बांधलंय. हे सुद्धा छान आहे घर, मोठं आहे असं. आणि इथे कडीवत्त्याचं झाड होतं मोठं, ते तोडलं आहे तिथे, आता छोटंसं झाड आहे. ही माझी मावशी फिरते. एक किचन, इथे आम्ही सगळे जेवायला बसतो. ही बहीण माझी, बाबा झोपलेत सध्या. नमस्कार. असू द्या असू द्या, झोपा बाबा, आराम करा. आणि आता आपल्याला जी गोष्ट बघायला भेटत नाही ते म्हणजे असे रांजण. या रांजणामध्ये पहिलं पाणी ठेवायचे थंड होण्यासाठी, पण आता घरोघरी फ्रीज आलेत त्यामुळे अशा गोष्टी नाहीशा होत चालल्यात. आणि आणखीन एक गोष्ट, हे बाबांचं आत्ता जर वय झालं त्यामुळे ही जागा एवढी मेंटेन नाही ठेवली. पहिले हे पूर्ण असं प्लेन होतं, मग इथे आम्ही रात्रीचं अंथरूण वगैरे टाकून इथे झोपायचो बाहेर उघड्या ढगाच्या खाली. हो, चला आता जेवण वगैरे आम्ही केलेलं आहे इथून, आता निघायची वेळ झाली. सर्वांना भेटलो, आता वर्षभर आलं नाही तरी टेन्शन नाही, वर्षानंतर आलोय मी इथे. तर मित्रांनो, आता निघत होतो आपण इथून, तर बाबांच्या इथून आपल्याला 2 पायल्या ज्वारी मिळाल्या. 2 पायल्या म्हणजे 10 किलो. 10 किलोची 2 आपल्या टँक बॅग मध्ये बसले. टँक बॅगचा वापर बघा कोणत्या कोणत्या ठिकाणी होतो आपल्याला. बाबा जाऊ काय? नाही जा, बाहेरच आवडतो त्याला, जाताना भेटतो. जाऊ काय बाबा? हो जाऊ काय. रडू नका, येतो माघारी. बाबा येतो लवकर. आई जाऊ काय? आशीर्वाद दे की. आशीर्वाद दे की मला. जाऊ दे, जाऊ बे. चल चला निघूया आता आपण. हेल्मेट वगैरे रेडी.
टँक बॅग मध्ये 10 किलो बसले आपला. तुझ्या सगळे आलेलो आम्ही आता सगळेच निघतो एकसाथ इथून. आमच्या पाठीमागे लागले टेबल सीट बसायला. हो आणि हे चुकीचं आहे टेबल सीट घेऊन फिरणं. आम्ही काय घेणार आणि मी रूल फॉलो रूल तोडत नाही मी. हो आयो जाऊ काय इकडे बघ काय वरती बघ की आई अगं नाही कॅमेरा चालू केला आई खूप लसते आमच्या कॅमेऱ्यातला. तर मित्रांनो 3 दिवस झाले मला गावी येऊन आणि आज पहिल्यांदा शेतामध्ये आलोय. तर ऍक्च्युली मला माहित पण नाही काय काय पिकले काय काय लावले मावशी. हायब्रीड भीमुग हायब्रीड हे हायब्रीड सोयाबीन हे काय सोयाबीन हे पण हायब्रीड ते काढले सोयाबीन काढलेलं आहे हायब्रीड काढायचं आहे आणि इकडे बाजूला पण हायब्रीड आहे आणि भीमुग कुठे लावलं भीमुग खालच्या रानामध्ये भीमुग आहे. फिरायला म्हणायचं फिरायला नाही काम करायला आले वजन येणार आहे. एक भीमुगाच्या शेंगाचं पोत आहे ते घेऊन जायचंय घरी ते घ्यायला आलोय. काय करताय तुम्ही आणि याच पिल्लू ह्याला तिला आताच नवीन नवीन पिल्लू झाले आणि आपल्या चॅनेलच टी शर्ट घालून रानामध्ये काम चालू आहे. ते विशाल नागठाणला गेलाय काय जात्या गांडीचे फोटो काढा आता टाका ना युट्यूबवर काय नका बिलकुल तुम्हाला कामाचं हे नाही म्हणलं तर काय बोलायचं हे असंच नेहमी असे ओरडत असत ओरडत नागठाणला गेले जय सोबत गेलाय त्याचा बोचा तो का तिच्या भाड्याच्या त्याला माघार येऊ दे सांगतो मग टाकीन त्याला माघार येऊ दे बघ त्याला सांगतो आवता उभा राहा म्हणलं की म्हणला माझ पाय पाय मुरगळलाय विशाल गावात कस काय मिळलं बारा शेंगा या आणि ते उपटा आलो आत्ताची आलोय आत्ताची तुम्ही गाबने इकडे ये आलाय गाबना बघ आता तुझा पाय मुरगळाय नागटाने हेपलायला नाही मुरगळा होय रे आवतावर उभा राहा म्हणलं तर तुझा पाय वाघडा झाला होय आता तर लय लंगडाय लागला एवढं बसतोय आता त्याला जमत नव्हतं तुला जमलं का ते तू बॅट घेऊन बोच आणलं पाहिजे तुमचं त्याच्यावर गाडी बसायचं मधू याचा गाडीवरूनच काहीतरी पडलेला असेल ना तर काय झालेला असेल पायाला रात्री मग तू मुरगळला कशाला मुरगळला माहित नाही काल मी म्हणते मला डाळ उपटून जे म्हणतो माझा हात लय दुखतो या कधी कधी काम पण करतो शेतकरी पोरगी असेल तर बघाय कधी मला घ्यायचं होतं पण याने घेतलं असा असावा भाऊ काय करायचं विशाल विशाल येतो विशाल इकडे तर मित्रांनो भाऊ बी चालू येते आणि मला माहित नाही नक्की काय करतात तर मला सगळेजण सांगतात ओके करतो की थांबा बसू द्या की त्यांना एक पद्धत आहे कोणतेही शुभ कार्य करताना डोक्यावरती टोपी असणे गरजेचे असते. भाऊबीचा कार्यक्रम चालला माझ्या लाईफ मधला पहिल्यांदाच तर काय चुकलं असेल तर सांगलं टोपीला टोपीला चुकलं
कशी दिसते टोपी? हो ते बारके दाजी आमचे, ही कुठे गेली? ही रोहिणा आणि ही मोठी बहीण दिसेना. ही एक जोडे, हे बारके दाजी, ही रोहिणा, हिला बघितलं असेल तुम्ही, पोहे मस्त बनवते. आणि मोठी बहीण आणि यांचे दाजी, म्हणजे यांचे मिस्टर म्हणजे माझे दाजी आले नाहीत अजून, सो आल्यानंतर तो त्यांचा वेगळा प्रोग्राम होईल. आणि ही त्यांची मुलगी. आता माझी बारी आहे. आता मला बकरा करताय. आता नक्की काय चाललंय ते मला तेच कळत नाही. सो फायनली श्री जंजाल यांना त्यांच्या बहिणी पवनार आहेत. प्रथमता मोठी बहीण दीदी नाही पक्का पक्का रेशमाताई अक्काताई उर्पाकाताई या ओळणार आहेत. प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे टोपी घालण्यात. हा ती रोहिणा घातलेली आहे. सो पावभाजीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तिकडे दोन फोटोग्राफर उभे आहेत. गंध ओला करून ओढतात कारण की त्याच्यावरती आपदा चित्ता झाले. इकडे बघा इकडे बघा दोघांनी चारला तिने खाल्ला आणि ताजे बोलले इकडे बोललो काढ घ्या. हसून हसून पोटा दुखायची. सो आजचा भाऊबीजचा प्रोग्राम संपलेला इथे. आता पोटपूजा करून मी हा व्हिडिओ आत्ता इथे संपवतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझं काय चाललंय? टपरीची सवय जाणार नाही.